सुस्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. विद्यार्थी मित्रांनो, काल आपण जर जहा या व्यंजनाचे लेखन कसं करायचं हे पाहिलं. आज आपण त्याच्या पुढचं व्यंजन पाहणार आहोत. आज त्याच्या पुढचं जे आपण व्यंजन पाहणार आहोत ते आहे झ झबले. झ झबले, मग या झ झबले या व्यंजनाचे लेखन कसं करायचं ते पाहूया. तुम्हाला बघा, स्वर झाले, स्वर मध्ये अ नमस आ ई इमारत, ई इमारत हे स्वर तुम्हाला झालेलं आहे. या स्वराचा जिथे आपण व्याकरणात वापर करणार, म्हणजे आज जे आपण व्यंजन लेखन करणार आहोत त्या व्यंजनमध्ये आधी ई या स्वराचं आपण लेखन करणार. तर चला पाहूया कसं. म्हणजे बघा, तुम्हाला ई इमारत शिकवलं आहे त्याप्रमाणे काढून द्यायचं. उभी रेषा, अर्ध गोलाकार रेषा, दुसरी अर्धगोलाकार रेषा आणि ही तिरवी रेषा, हे आपण काय करू. हे आपलं काय झालं, हे कोणतं स्वर तयार झाला, ई इमारत. ई इमारत हा स्वर तयार झाला. पण आज आपल्याला व्यंजनचं लेखन करायचं आहे. कोणत्या ज झबले या व्यंजनचं लेखन करायचं. मग काय करायचं, ई इमारत म्हणजे ई लिहून झाला की त्याला इथे हा जो दुसरा अर्धगोलाकार दिलेला आहे तिथे आडवी रेषा द्यायची आहे. त्याला कशी तोंड बघा, अर्धगोलाकार रेषा तोंड आहे, त्याच्या जी खालची अर्धगोल गोलाकार रेषा आहे त्याला आपण ही आडवी रेषा देणार आहोत आणि त्याला जोडून ही उभी रेषा. म्हणजे आपलं हे व्यंजन तयार झालं झ झबले. पुन्हा एकदा पाहूया, उभी रेषा, अर्धगोलाकार रेषा, अर्धगोलाकार रेषा, तिरपी रेषा, आडवी रेषा, उभी रेषा, झ झबले. माझ्या बरोबर बोलायचं आणि लिहायचं आहे झ झबले. आता हे आपल्याला टिंब टिंब जेवढे झाले होते ते गिरून झाले. आता आपण त्याच्या पुढे स्वतः लिहा आहोत. उभी रेषा, अर्धगोलाकार रेषा, दुसरी अर्धगोलाकार रेषा, तिरपी रेषा, आडवी रेषा, त्याला जोडणी उभी रेषा. व्यवस्थित लक्षात ठेवायचं की ही जी आडवी रेषा दिला आहोत ती तुमची इथे आली पाहिजे. उभी रेषा, अर्धगोलाकार रेषा, तिरपी रेषा, आडवी रेषा,